Hello students, welcome back in the Magical Math Tricks. Friends, today I am going to teach you a very interesting magical math trick. आज आपल्याला अशी ट्रिक शिकायची आहे की जी तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर खेळू शकाल, एन्जॉय करू शकाल आणि ही जादू तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा दाखवू शकाल. आता पहा, मी ही मॅजिकल ट्रिक तुमच्याबरोबर खेळते, ठीक आहे? आता तुम्हाला काय करायचं आहे, मी जसं जसं सांगेल तशी तशी कृती करायची. तुम्ही सगळ्यांनी काय करा, हातामध्ये पेन्सिल किंवा पेन आणि एक वही घेऊन बसा. आता मी सगळ्यात आधी तुम्हाला काय सांगते, पहा तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या मनात कोणताही 1 पासून ते 10 पर्यंत हे जे नंबर्स आहेत यामधला कोणताही एक अंक तुम्ही तुमच्या मनामध्ये पकडा, कोणताही एक अंक घ्या. ठीक आहे, चला घेतला. आता जो अंक तुम्ही तुमच्या मनामध्ये धरलेला असेल, आता हा अंक मी बॉक्स ठेवते इथे, या बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या मनाचा कोणता तरी अंक धरलाय 1 ते 10 मधला, जो अंक तुम्ही तुमच्या मनात धरलाय त्याला काय करा, 2 ने मल्टिप्लाय करा. ओके, आता 2 ने तुम्ही मल्टिप्लाय केलं, 2 ने मल्टिप्लाय केल्यावर जे काही तुमचं आन्सर आलेलं आहे, जे तुमचं उत्तर आलेलं आहे, त्या उत्तरामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 10 ॲड करायचे. ओके, सगळ्यात आधी काय केलं, तुम्ही 1 to 10 मधला कोणता पण एक नंबर तुमच्या मनामध्ये धरला, तो जो नंबर तुम्ही मनात धरलाय त्या नंबरला 2 ने मल्टिप्लाय करा. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर तुमचं जे उत्तर आलं त्या उत्तरामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, +10, 10 ॲड करायचे. ठीक आहे, आता हे केल्यानंतर तुमचं जे काही उत्तर आलंय, 10 ॲड केल्यानंतर, 10 मिळवल्यानंतर जे तुमचं उत्तर आलं आहे त्या उत्तराला तुम्हाला काय करायचं आहे, Divide by 2, म्हणजे त्याच्या निम्मे तुम्हाला करायचे किंवा त्याला 2 ने भागायचे. ओके, Divide it by 2, 2 ने भागा किंवा त्याचे निम्मे करा. आणि जे तुमचं उत्तर आलं, आता हे असं केल्यानंतर 2 ने भागल्यानंतर जे तुमचं उत्तर आलं आहे त्या उत्तरामधून तुम्ही जो पहिला अंक मनात धरला होता की नाही 1 to 10 मधला, तो अंक त्याच्यातून काय करायचा आहे, तुम्हाला मायनस करायचा आहे. आता तुम्ही कोणता अंक मनात धरला तो मला माहीत नाही, ठीक आहे, याचं उत्तर तुम्ही कोणता अंक धरला मला माहीत नाही, पण ही सगळी प्रोसेस केल्यानंतर तुमचं उत्तर आलेलं आहे 5. बरोबर आहे की नाही पहा बरं, मला तर माहीत पण नव्हतं तुम्ही मनात कोणता अंक धरलाय, पण तरीसुद्धा तुम्ही ही सगळी प्रोसेस केल्यानंतर तुमचं उत्तर आलं आहे 5. पुन्हा एकदा सांगते, 1 ते 10 मधला कोणता पण एक अंक तुम्ही मनात धरला, त्या मनात धरलेल्या अंकाला 2 ने तुम्हाला गुणायचं आहे. 2 ने गुणल्यानंतर जे तुमचं उत्तर आलं त्या उत्तरामध्ये तुम्हाला 10+ करायचे, 10 मिळवायचे. 10 मिळवल्यानंतर तुमचं जे उत्तर आलं त्या उत्तरातून तुम्ही ÷2 करा किंवा त्या उत्तराच्या निम्मे करा. ओके, 2 ने भागा म्हणजे अर्ध निम्म होईल. 2 ने भागितल्यानंतर जे उत्तर आलं त्या उत्तरामधून तुम्हाला कोणता अंक वजा करायचा आहे, जो अंक तुम्ही सगळ्यात आधी मनात धरला होता तो अंक वजा करा. तो अंक वजा केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे 5. जर तुमचं हे उत्तर आलं असेल तर नक्कीच ही ट्रिक तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर पण दाखवा आणि ही जादू तुम्ही सुद्धा करून पहा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नाव आय एम अगेन एक्सप्लेनिंग द स्टेप्स फॉर युझिंग दिस ट्रिक. फर्स्ट स्टेप इज सिलेक्ट एनी नंबर बिटवीन 1 to 10, तुम्हाला 1 ते 10 मधला कोणताही अंक मनात धरायला लावायचा आहे समोरच्याला. सेकंड स्टेप काय, जो अंक त्याने मनात धरलाय त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, 2 ने मल्टिप्लाय करायला लावायचं. थर्ड स्टेप, नाव ॲड 10, 2 ने मल्टिप्लाय केल्यावर जे उत्तर आलंय त्याच्यामध्ये 10 ॲड करायचे, म्हणजेच इथे आपल्याला काय करायचे, प्लस, ॲडिशन. सगळ्यात आधी केलं आपण मल्टिप्लिकेशन, नंतर 10 ॲड केल्यानंतर जे उत्तर आलंय त्या उत्तराला आपल्याला डिव्हाइड द आन्सर बाय 2, 2 ने काय करायचं आहे, डिव्हाइड करायचंय. त्यानंतर जे उत्तर आलं त्या उत्तरामधून सगळ्यात आधी जो अंक मनात धरला होता तो पहा, नाव सबट्रॅक्ट युअर फर्स्ट नंबर फ्रॉम इट, म्हणजे 1 to 10 मधला तुम्ही जो पहिला अंक मनात धरलेला होता तो अंक या उत्तरातून काय करायचा आहे, वजा करायचा आहे. या स्टेप फॉलो केल्या की मग शेवटी जे उत्तर येणार आहे ते उत्तर प्रत्येक वेळेस एकच अंक येणार आहे, तो म्हणजे 5.
कोणताही अंक मनात धरला तरी सुद्धा त्या ह्या स्टेप फॉलो केल्यानंतर त्याचं उत्तर फायच येतं प्रत्येक वेळेस.